गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लेट अस स्टार्ट विथ टुडेज शेड्यूल। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ प्रॉब्लम्स प्रॉब्लम्स बेस्ड ऑन पेपर प्रेशर। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लम्स डिस्कस करणार आहे। पेपर प्रेशर हा जो पॉईंट बघितला होता आपण, वन ऑफ द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या होत्या, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, देन वी हॅव डिस्कस्ड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, देन डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, अँड फायनली वी केम अक्रॉस ऑस्मॉटिक प्रेशर। सो आज आपण काय डिस्कस करणार आहे, पेपर प्रेशर म्हणजे लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, त्याच्याशी रिलेटेड जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर काही प्रॉब्लम्स बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, और सम प्रॉब्लम्स कॅन बी आस्क्ड इन सीईटी, नीट और जेई एक्झाम्स ऑल्सो। ओके, सो लेट अस स्टार्ट विथ फॉर्म्युला फर्स्ट। विच फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज इन दिस लेक्चर, on the basis of which we are going to solve this problem, let us start with formula first. Okay, what is formula? P10 minus P upon P10, here P10 is a vapor pressure of solvent, P is a vapor pressure of solution, P10 is again vapor pressure of solvent. Difference between vapor pressure of solvent and solution indicated by delta P, delta P is known as लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, म्हणजे सॉल्व्हंट पासून सोल्युशन बनवल्यावर वेपर प्रेशर कितीनं कमी झालं, वेपर प्रेशर कितीनं कमी झालं ते या सबस्ट्रॅक्शन मधून मिळतंय, अँड इट इज इंडिकेटेड बाय डेल्टा पी। सो डेल्टा पी बाय P10 इज इक्वल टू W2 इंटू M1 डिवाइड बाय M2 इंटू W1, म्हणजे राऊल्ड्स लॉ आपण डिस्कस केला होता, आणि तो डिस्कस केल्यानंतर हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता। ओके, सो दिस फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज to solve various problems in this lecture. Okay, let us see what is meaning for their various symbols are used, and let us see what are meaning of those symbols. We can see here is P10. P10 is a vapor pressure of solvent. कसं आहे, बऱ्याच वेळा ज्या पॅरामीटर दिलेले आहेत त्या कुठल्या युनिटमध्ये एक्सप्रेस केले जाणार आहेत ते जर माहिती असेल तर ते पॅरामीटर लगेच शोधता येतात। वेपर प्रेशर जनरली एक्सप्रेस्ड इन ॲटमॉस्फिअर, बट इन दिस टॉपिक मोस्ट ऑफ टाइम वेपर प्रेशर इज गिवन इन MM ऑफ HG। ओके, बॅरोमीटर इज यूज टू मेजर द वेपर प्रेशर, अँड हाईट ऑफ मर्क्युरी इंडिकेट्स द वेपर प्रेशर। सो या टॉपिकमध्ये बऱ्याच जागी वेपर प्रेशर जे आहे ते इट इज इंडिकेटेड इन MM ऑफ HG। पी इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, नेहमी P10ची व्हॅल्यू हाय असणार आहे, पीची व्हॅल्यू कमी असणार आहे, कारण पी इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, P10 इज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट पासून सोल्युशन बनवल्यावर वेपर प्रेशर डिक्रीज होतंय, ज्याला आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणतोय। ओके, W2 मास ऑफ सोल्युट ग्रॅम मध्ये दिलेला असेल नॉर्मली, W1 मास ऑफ सॉल्व्हंट, इट इज ऑल्सो मास इज ऑल्सो गिवन इन ग्रॅम, M1 इज अ मोलार मास ऑफ सॉल्व्हंट, अँड M2 इज अ मोलार मास ऑफ सोल्युट। मोलार मासेस आर जनरली गिवन इन ग्रॅम पर मोल, मोलार मासेस जनरली कुठल्या युनिटमध्ये एक्सप्रेस केले जातात, ग्रॅम पर मोल। सो युझिंग दिस फॉर्म्युला वी आर गोइंग टू सॉल्व सम प्रॉब्लम्स टुडे, अँड आफ्टर दॅट आय विल गिव्ह यू सम प्रॉब्लम्स फॉर होमवर्क ऑल्सो। ओके, लेट अस स्टार्ट विथ नंबर वन। सी, रीड द प्रॉब्लम। इन अन एक्सपेरिमेंट 18.04 ग्रॅम ऑफ मॅनिटॉल वेअर डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर, द वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज लोअर्ड बाय 0.309 MM Hg फ्रॉम 17.535 MM Hg, कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ मॅनिटॉल। याच्यामध्ये ज्या काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या मी थोडेशा हायलाईट केलेले आहेत, लेट अस अंडरस्टँड देम। ओके, काय काय आहे इन दिस प्रॉब्लम, मॅनिटॉल इज डिझॉल्व इन वॉटर, मॅनिटॉल इज डिझॉल्व इन वॉटर, हे स्टेटमेंट मी काय सांगितलं असेल तर याच्यावरून एक गोष्ट कळते आपल्याला की मॅनिटॉल इज अ सोल्युट अँड वॉटर इज अ सॉल्व्हंट। सो व्हेन दिस सोल्युशन इज प्रिपेअर्ड, इन दिस सोल्युशन मॅनिटॉल इज सोल्युट अँड वॉटर इज सॉल्व्हंट। सो दिस इज मास ऑफ सोल्युट अँड दिस इज मास ऑफ सॉल्व्हंट।
So mass of solute and mass of solvent is given. Along with that, vapor pressure of water is lowered by, म्हणजे वॉटरचं वेपर प्रेशर लोअर झालंय, लोअर झालंय म्हणजे कमी झालंय, लोअर्ड बाय म्हणजे डेल्टा पी दिलाय. फाय वेपर प्रेशर इज लोअर्ड बिकॉज सोल्युशन इज प्रिपेअर्ड, सोल्युशन इज प्रिपेअर्ड. सो दिस इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर फ्रॉम, फ्रॉम म्हणजे वॉटरचं इनिशियल वेपर प्रेशर होतं 17.535. इनिशियल म्हणजे सोल्युशन प्रिपेअर करण्याच्या पूर्वी, सोल्युशन प्रिपेअर करण्यापूर्वी म्हणजे प्युअर सॉल्व्हंट, म्हणजे दिस इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. दिस इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दिस इज मास ऑफ सोल्यूट अँड दिस इज मास ऑफ सॉल्व्हंट. सो लेट अस स्टार्ट विथ गिवन व्हॅल्यूज इन द सोल्युशन. फर्स्ट राईट डाऊन W2 मास ऑफ सोल्यूट 18.04 ग्रॅम, W1 मास ऑफ सॉल्व्हंट 100 ग्रॅम, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी, डेल्टा पी इज इक्वल टू 309 mm Hg, P10 दॅट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. इथं फ्रॉम म्हटलंय म्हणजे लक्षात यायला पाहिजे इनिशियल वेपर प्रेशर एवढं होतं वॉटरचं बिफोर प्रिपेरिंग सोल्युशन, दॅट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज गिवन, P10 इज इक्वल टू 17.535 mm Hg. अलॉंग विथ दॅट वन मोर थिंग इज देअर, ऍक्च्युली इट इज नॉट गिवन इन द फॉर्म ऑफ व्हॅल्यू बट यू कॅन अंडरस्टँड वॉटर इज अ सॉल्व्हंट. वॉटर जो आहे तो कोण आहे, सॉल्व्हंट आहे. आणि सॉल्व्हंटचं मोलार मास माहिती असणं गरजेचं आहे, M1 आपल्याला माहिती पाहिजे, कारण M2 कॅल्क्युलेट करायचं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. वॉटर सॉल्व्हंट आहे, वॉटरचा मोलिक्युलर फॉर्म्युला H2O आहे, तर त्याचं मोलार मास किती असेल, 2 हायड्रोजन ॲटॉमिक मास 2, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16, सम घेतली तर 18, तर वॉटरचं मोलार मास 18 आहे. सो M1ची व्हॅल्यू म्हणजे सॉल्व्हंटचं मोलार मास M1 इज इक्वल टू 18 ग्रॅम पर मोल. सो दीज आर व्हॅल्यूज विच आर गिवन. दिस वन इज गिवन इनडायरेक्टली बिकॉज वॉटर इज सॉल्व्हंट. ही व्हॅल्यू सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, वॉटरचं मोलार मास 18 ग्रॅम पर मोल असणार आहे. Now, what is to be find out is molar mass of mannitol, and mannitol is solute. Solute's molar mass upon M2 na indicate karto hai. So in this problem, we are going to calculate M2, okay, molar mass of the mannitol. Let us start with formula. What is formula? Formula is delta P upon P10 is equal to W2 into M1 divided by W1 into M2. This is formula we have written in last slide, so we are going to use this. But we have to calculate M2. So let us modify this formula for M2. M2 la ya side la gya, ani ya don term jaya ta ikde ana, tyamule kay hoil, M2 LHS la ala, tar delta P ite yel, and P10 ya side la yel. Tyamule आपल्याला फॉर्म्युला मॉडिफाय झालेला मिळेल, M2 इज इक्वल टू W2 इंटू M1 इंटू P10 डिवाइड बाय W1 इंटू डेल्टा पी. सो दिस इज द फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज टू कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ मॅनिटॉल विच इज सोल्यूट इन दिस सोल्युशन. लेट अस पुट व्हॅल्यूज. M2 इज इक्वल टू W2 किती आहे बघा इथं 18.04, M1 इज 18, M1 is 18. Now P10 is 17.535. Okay. W1 100 gram and delta P is 0.309. Delta P is 0.309. So all values are given. All values are given. We just have to calculate. We just have to multiply these values. Okay. Ya values na multiply karayla lagel tumhala. You have to use log table for this. बरोबर आहे, लॉग टेबल यूज करून या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. दिस इज व्हेरी सिम्पल, व्हेन 0.309 मल्टीप्लाय बाय 100 डेसिमल विल बी शिफ्टेड टू टू डिजिट ऑन राईट हँड साईड, इट विल बी 30.9. यू जस्ट हॅव टू सी लॉग ऑफ दिस. आय हॅव चेक्ड इट, इट इज 56.93 डिवाइड बाय 30.9.
5693.96 divided by 30.9. Okay, so subtract log of this and find out the anti log. When you will do that, log बघायचा आहे फक्त, याचा log आणि याचा log subtraction घ्या आणि anti log बघा, m2 ची value मिळेल 184.27 ग्रॅम पर मोल. इथून तुम्हाला दोन स्टेप मध्ये लॉगॅरिथम तेवढा बघायचा आहे. इथे लॉग बघायची गरज नाही, इथे लॉग बघणार आहे, त्यांची बेरीज घेणार आहे अँटी लॉग. अँड हिअर लॉग ऑफ 5693.96 मायनस लॉग ऑफ 30.9. ओके, आणि हे केल्यानंतर सबस्ट्रॅक्शन झाली की सबस्ट्रॅक्शन झाल्यावर अँटी लॉग, सबस्ट्रॅक्शन झाल्यावर अँटी लॉग, एम टू इज इक्वल टू 184.27 ग्राम पर मोल. मोलार मास इज एक्सप्रेस्ड इन ग्राम पर मोल. ओके, तर हा एक प्रॉब्लेम होता, सिंपल आहे. यू कॅन सॉल्व दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम्स इफ व्हॅल्यूज ऑफ W2, व्हॅल्यूज ऑफ W1, डेल्टा पी अँड P10 इज गिवन, इनडायरेक्टली व्हॅल्यू ऑफ M1 इज ऑल्सो गिवन बिकॉज वॉटर इज सॉल्वंट विच इज युनिव्हर्सल सॉल्वंट अँड इट हॅज मोलार मास 18. ओके, तर हा एक प्रॉब्लेम होता आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला. दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जातोय. द वेपर प्रेशर ऑफ 2.1% सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सियस इज 755 mmHg. कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ सोल्युट, म्हणजे परत मोलार मास सोल्युटचं कॅल्क्युलेट करायचं आहे इथं पण, म्हणजे M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. बट दिस प्रॉब्लम सीम्स डिफिकल्ट, सीम्स डिफरंट, नॉट डिफिकल्ट. ओके, इथे बघा 2.1% परसेंटेज दिलंय. वेन एवर परसेंटेज इज गिवन इट इज जनरली वेट ऑफ सोल्यूट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. जेव्हा परसेंटेज दिलं जातंय तेव्हा परसेंटेज हे सोल्यूटचं मास असतंय, सोल्यूटचं मास असणार आहे इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. याचा अर्थ 100 ग्रॅम सोल्युशन असेल तर एवढं त्याच्यामध्ये ग्रॅम कुणाचे असणार, सोल्यूटचे असणार आहेत. सो डायरेक्टली तुम्ही लिहून घेऊ शकता W2 2.1 ग्रॅम, 2.1 ग्रॅम. व्हॉट एव्हर परसेंटेज इज गिवन इट इज अ मास ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन, प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. लेट अस सी, दिस इज अ टेम्परेचर, डिग्री सेल्सियस मध्ये टेम्परेचर दिले. वॉटर 100 डिग्री सेल्सियसचा विचार करा, वॉटर 100 डिग्री सेल्सियसला बॉईल होणार, वॉटर हा सॉल्व्हंट आहे. व्हेन वॉटर विल बॉईल, बॉइलिंग पॉईंटची स्पेशल कॅरेक्टर काय आहे, त्यावेळी व्हेपर प्रेशर 180 mm होत आहे, व्हेपर प्रेशर 180 mm होत आहे. याचा अर्थ 100 डिग्री सेल्सियसला वॉटरचं व्हेपर प्रेशर 180 mm असणार आहे. 180 mm ला mm मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर मला वाटतं मी मागे लेक्चरला डिस्कस केलंय किंवा आता तुम्ही लक्षात ठेवू शकताय, 180 mm म्हणजे 760 mm, 180 mm म्हणजे 760 mm. इथं वॉटरचं व्हेपर प्रेशर दिलं नाही आहे 100 डिग्री सेल्सियसला, बट वी ॲज पर जनरल नॉलेज वी कॅन से दॅट ॲट 100 डिग्री सेल्सियस वॉटर मस्ट बी बॉइलिंग, वॉटर मस्ट बी बॉइलिंग अँड ॲट बॉइलिंग पॉईंट व्हेपर प्रेशर इज इक्वल टू 180 mm. आणि 180 mm व्हेपर प्रेशर असेल तर त्याला mm मध्ये कन्वर्ट केलं तर 760 mm येते. किती येते? 760 mm. याचा अर्थ 100 डिग्री सेल्सियसला सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर, म्हणजे वॉटर सॉल्व्हंट असेल तर P10 किती असायला पाहिजे? 760 mmHg. ओके, आणि सोल्युशनचं व्हेपर प्रेशर इथं दिलेलं आहे 755 mm. द व्हेपर प्रेशर ऑफ 2.1% सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सियस. सो दिस इज व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 755 mmHg. सो व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन पी इज इक्वल टू 755 mmHg गिवन ओवर हियर. अगेन सॉल्व्हंट बघा कोण आहे, वॉटर. सो वॉटरचं मोलार मास तुम्हाला परत सांगायला लागणार नाही, वॉटर आहे सॉल्व्हंट आहे, म्हणजे M1ची व्हॅल्यू डायरेक्टली लिहाल 18 ग्रॅम पर मोल, M1ची व्हॅल्यू डायरेक्टली लिहाल 18 ग्रॅम पर मोल. आणखी एक गोष्ट आपल्याला यातून कळेल की हे जर सोल्युटचं मास असेल, 100 ग्रॅममध्ये एवढा सोल्युट असेल, तर 100 ग्रॅममधून हे मायनस केलं तर आपल्याला सॉल्व्हंटचं मास मिळेल, आपल्याला कोणाचं मास मिळेल, सॉल्व्हंटचं. सो सॉल्व्हंटचं मास मिळवायचं असेल तर परसेंटेज जे आहे ते 100 मधून मायनस करा. सो कारण का मी काय बोललो, व्हॉट एव्हर परसेंटेज इज गिवन इज अ अमाऊंट ऑफ सोल्युट प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. इफ सोल्युशन इज ऑफ 100 ग्रॅम
and 2.1 gram is a solute, then out of 100 gram 2.1 सोल्यूट असेल तर रिमेनिंग सॉल्वंट असणार आहे. सॉल्वंट असणार आहे मग रिमेनिंग कसं काढणार? 100 मधून ही व्हॅल्यू मायनस करतोय आपण. 100 मायनस 2.1 तर ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळतं 97.9 ग्रॅम. सो आय हॅव गॉट व्हॅल्यू ऑफ मास ऑफ सॉल्वंट ऑल्सो. नाऊ लेट अस राईट M1. M1 सांगितलं वॉटर इज अ सॉल्वंट, सो 18 ग्रॅम. अँड आय हॅव टू कॅल्क्युलेट मास ऑफ द सोल्यूट, मोलार मास ऑफ द सोल्यूट, मीन्स M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट M2 इन दिस प्रॉब्लम अगेन. वी नो फॉर्म्युला P10 मायनस P/P10, बरोबर आहे ना? हा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू, कारण इथं लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर दिलं नाही. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर दिलं असतं तर मी इथं डेल्टा पी घेतलं असतं. इथं वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट पण दिलं नाही, पण बॉइलिंग पॉईंट आहे सॉल्वंटचा. सो ॲट बॉइलिंग पॉईंट एनी लिक्विड हॅज वेपर प्रेशर 1 atm, अँड 1 atm इज इक्वल टू 1.013 × 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ऑर मच ऑफ टाइम यू हॅव टू कन्वर्ट इट इंटू MMHg, 760 MMHg. ओके, सो इथं P10 760 प्लस करणार, P755 प्लस करणार, P10 760, W2 2.1, M1 18, W1 97.9. लेट अस प्लेस द व्हॅल्यूज. 760 मायनस 755 डिवाइड बाय 760 इज इक्वल टू 2.1 × 18 डिवाइड बाय 97.9 × M2. ओके, आता हे कॅल्क्युलेशन अवघड वाटत नाही. इथं सबस्ट्रॅक्शन केला 760 मायनस 755 तर 5 येणार आहे. 5 डिवाइड बाय 760, 18 × 2.1, 37.8 येईल. 37.8. सो 5 डिवाइड बाय 760 इज इक्वल टू 37.8. आता मला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो M2 इकडे येईल, 5 इकडे, 760 इकडे. सो M2 ची व्हॅल्यू काय असणार आहे? M2 इज इक्वल टू 37.8 × 760 डिवाइड बाय 97.9 × 5. हे तुम्ही डायरेक्टली कराल कॅल्क्युलेशन, बट दिस कॅल्क्युलेशन फॉर दिस यू हॅव टू यूज लॉग टेबल. ओके, सो लॉग बघणार आहे, ॲडिशन ऑफ लॉग, अँटी लॉग तुम्ही बघताय. M2 ची व्हॅल्यू येते 27539 डिवाइड बाय 489.5. हे याचा प्रोडक्ट एवढा आला आहे, 28539 डिवाइड बाय 489.5. ओके, सो दीज आर व्हॅल्यूज आफ्टर कॅल्क्युलेशन. नाऊ यू जस्ट हॅव टू सबस्ट्रॅक्ट लॉग ऑफ दिस टू अँड फाइंड आउट अँटी लॉग. M2 मिळून जाईल. सो M2 ची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर 58.68, अँड मोलार मास लास्ट टाइम पण मी मेन्शन केलं होतं, मोलार मास इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम पर मोल. तर इथं पण मोलार मास जे आहे ते आपण एक्सप्रेस करणार आहे ग्रॅम पर मोलमध्ये. लक्षात आलं, इथं फक्त 100 डिग्री सेल्सिअस दिल्यामुळं काय होतंय, काही केसेसमध्ये काही स्टुडंट्सना हे वाटते की सॉल्वंटचं वेपर प्रेशर आहे, बट सॉल्वंट इज वॉटर. लॉजिक पाहिजे थोडंसं, की 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट आहे, अँड ॲट बॉइलिंग पॉईंट वेपर प्रेशर 760 mm असतं आहे. डायरेक्टली पाठ ठेवायचं, ॲट बॉइलिंग पॉईंट वेपर प्रेशर किती असतं आहे? 760 mm, ज्याला आपण 1 atm म्हणतो आहे. ओके, सो ते जर लक्षात असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता इझिली, अँड यू कॅन रीच टू युअर फायनल आन्सर. मोलार मास ऑफ सोल्यूट 58.68 ग्रॅम पर मोल, एवढं काय असणार आहे? मोलार मास असणार आहे. लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लम नंबर 3. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस. परत वॉटर आहे म्हणजे M1 चा प्रश्न नाही. बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये या टॉपिकमध्ये जेवढे प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये बऱ्याच जागी तुम्हाला सॉल्वंट वॉटरच दिसणार आहे, त्यामुळे M1 ची व्हॅल्यू फिक्स असणार आहे 18 ॲट 20 डिग्री सेल्सिअस. हा बॉइलिंग पॉईंट नाही, नाहीतर इथं पण वॉटरचं वेपर प्रेशर 760 घ्याल. वॉटरचं वेपर प्रेशर 760 कधी असणार? टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असल्यावर. इथं वॉटरचं टेम्परेचर जे आहे ते 20 डिग्री सेल्सिअस आहे, आणि त्यावेळेस वॉटरचं वेपर प्रेशर दिलं आहे 17 mmHg. फर्स्ट ऑफ कॅल्क्युलेट
वेपर प्रेशर ऑफ सॉल्यूशन, वेपर प्रेशर ऑफ सॉल्यूशन कंटेनिंग 2.8 ग्राम यूरिया, कंटेनिंग 2.8 ग्राम यूरिया। यूरिया का फॉर्मूला दिला है NH2CO NH2 हा यूरियाचा फॉर्म्युला आहे। फॉर्म्युला दिला आहे कारण त्याच्यावरून तुम्हाला मोलार मास कॅल्क्युलेट करता यावं म्हणून। फॉर्म्युला जेव्हा दिलेला असेल तेव्हा त्याचा अर्थ आहे त्याच्यावरून तुम्ही मोलार मास कॅल्क्युलेट करताय। इट इज डिझॉल्व्ड इन 50 ग्राम ऑफ वॉटर, इट इज डिझॉल्व्ड इन 50 ग्राम ऑफ वॉटर। सो या सेंटेन्सवरून कळतं आहे की युरियाला वॉटरमध्ये डिझॉल्व केलं आहे। युरिया इज डिझॉल्व्ड इन वॉटर। सो युरिया इज अ सोल्यूट अँड वॉटर इज अ सॉल्वंट। युरिया हा सोल्यूट आहे, वॉटर इज सॉल्वंट। ओके, अँड दिस इज वेपर प्रेशर ऑफ वॉटर, द वेपर प्रेशर ऑफ वॉटर, वॉटर इज अ सॉल्वंट, सो दिस इज P10। सोल्युशन म्हटलंय का द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हटलंय? नाही, वेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हटलंय, म्हणजे वॉटरचं वेपर प्रेशर दिलंय म्हणजे सॉल्वंटचं वेपर प्रेशर दिलंय 17 MMHg। ओके, कॅल्क्युलेट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे पी कॅल्क्युलेट करायचं आहे। काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पी। लेट अस स्टार्ट विथ सोल्युशन। हेअर इट इज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट P10। P10 इज 17 MMHg, 17 MMHg। आता याच्यामध्ये युरियाचं हे मास आहे, सो इट इज अ W2। हे वॉटरचं मास आहे, हे W1। फाय, युरिया इज अ सोल्यूट, सोल्यूटचं मास W2, वॉटर इज सॉल्वंट, सॉल्वंटचं मास W1। सो W2 इज गिवन 2.8 ग्राम, W1 इज गिवन 50 ग्राम, W1 इज गिवन 50 ग्राम। M1 तुम्हाला सांगायला लागणार नाही, M1 ॲज आय टोल्ड यू वॉटर, इफ वॉटर इज देअर इट्स मोलार मास इज 18, इट्स मोलार मास इज 18। नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ युरिया। इन युरिया देअर आर 2 नायट्रोजन, सो 14 × 2 = 28 होईल। 14 × 2 = 28, 28 + 2, कारण हायड्रोजन 2 आहेत, 30, 30 + 2 32, 32 कार्बनचं मास किती? 12, बरोबर ना? 32 + 12 44, आणि 44 आणि ऑक्सिजनचं मास किती? 16, 44 आणि 16 60 होणार, 60 होणार। याचा अर्थ युरियाचं मोलार मास 60 आहे। युरिया हॅज मोलार मास 60 अँड युरिया इज सोल्यूट। युरिया जो आहे तो काय? सोल्यूट आहे, त्यामुळे सोल्यूट म्हणजे M2 दिलाय, M2 दिलाय तुम्हाला, M2 इज 60 ग्रॅम पर मोल, M2 इज 60 ग्रॅम पर मोल। M1 तुम्हाला सांगायला लागणार नाही, वॉटर सॉल्वंट आहे, सो M1 इज 18 ग्रॅम पर मोल, M1 इज 18 ग्रॅम पर मोल। सो P10 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज गिवन, W2 मास ऑफ सोल्यूट इज गिवन, मास ऑफ सॉल्वंट इज गिवन, वॉटर बीइंग सॉल्वंट M1 इज इक्वल टू 18, अँड युरिया हॅज फॉर्म्युला NH2CO NH2। युझिंग मोलिक्युलर फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट मोलिक्युलर वेट, अँड मोलिक्युलर वेट मीन्स मोलार मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम पर मोल, 60 ग्रॅम पर मोल। इफ दीज व्हॅल्यूज आर गिवन यू कॅन कॅल्क्युलेट, यू हॅव टू कॅल्क्युलेट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, यू हॅव टू कॅल्क्युलेट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन पी, पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे या प्रॉब्लेममध्ये। ओके, लेट अस स्टार्ट विथ फॉर्म्युला P10 - P। मी तुम्हाला म्हटलं आपण याच फॉर्म्युल्यावरचे प्रॉब्लेम आज बघणार आहे। P10 - P / P10 इज इक्वल टू W2 × M1 / W1 × M2। लेट अस पुट ऑल व्हॅल्यूज। P10 इज 17, सो 17 - P, ओके वी हॅव टू कॅल्क्युलेट पी, देअर फोर आय हॅव रिटर्न ॲज इट इज P10 17 P10 17। W2 यू कॅन सी इट इज 2.8, M1 हेअर इट इज गिवन 18, W1 50 ग्राम आहे, ओके अँड M2 60। ओके, हे कॅल्क्युलेशन इझी आहे, हे पण तुम्ही करू शकताय। सो 17 - P हा 17 या साईडला जाणार, बरं का? हा 17 इकडे जाईल। ओके, सो 17 - P इज इक्वल टू दिस प्रोडक्ट इज 50.4, दिस इज 3000, ओके 6 × 5 30 अँड दिस 20, सो 3000 इंटू दिस कम ओवर इयर 17। ओके, सो 50.4 × 17 / 3000, यू हॅव टू सी लॉग ऑफ दिस अँड दिस, ॲड देम, डिवाइड बाय दिस। ओके, सो 17 - P
After calculating these values, you will get 0.02856. Value of all this calculation comes to be 0.2856. Okay. Now P calculate karacha. So P is taken on RHS and this value can be transferred to LHS. So ikade transfer keliyavar minus honar and P ikade yenar plus honar. So 17 minus 0.2856 is equal to P. 17 minus 0.2856 is equal to P. So finally you can get value of P. P is equal to 16.71 mmHg. 16.71 of mm of Hg. So this is vapor pressure of the given solution. So you can find out vapor pressure of the solution also. So आजच्या लेक्चर मध्ये आपण तीन प्रॉब्लेम डिस्कस केले बेस्ड ऑन वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. ओके, वी हैव डिटरमाइंड यूजिंग दोज वैल्यू मोलार मास ऑफ सोल्यूट. सम टाइम वी हैव टू डिटरमाइंड वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन ऑल्सो. सो या टाइपचे दोन प्रॉब्लेम मी देतोय तुम्हाला, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत. ओके, तर ते दोन प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. 5 ग्रॅम ऑफ सबस्टन्स ऑफ मोलिक्युलर मास 200 हॅव बीन डिझॉल्व्ड इन 50 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटचं मोलार मास 60, वेपर प्रेशर 40 cm. इथं mm च्या ऐवजी cm मध्ये दिलंय, काही प्रॉब्लेम नाही. सोल्युशनचं वेपर प्रेशर पण cm मध्ये काढा, सेंटीमीटर मध्ये कॅल्क्युलेट करा. ओके, सो दिस इज वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट, दिस इज मोलार मास ऑफ सॉल्वंट, दिस इज मास ऑफ सॉल्वंट अँड दिस इज मोलिक्युलर मास ऑफ सोल्यूट, दिस इज मास ऑफ सोल्यूट. ओके, सो सबस्टन्स सोल्यूट हॅज मास 5 ग्रॅम, मोलिक्युलर मास 200 ग्रॅम, सॉल्वंट 50 ग्रॅम, मोलार मास 60 ग्रॅम, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज 40 ग्रॅम. वी हॅव टू फाइंड आउट वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन ॲट 100 डिग्री सेल्सियस कंटेनिंग 3 ग्रॅम ऑफ केन शुगर. केन शुगर म्हणजे शुगर, सुक्रोज. सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11. तर तो फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण शुगरचा फॉर्म्युला माहीत असल्याशिवाय मोलार मास कॅल्क्युलेट करता येणार नाही. वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कॅल्क्युलेट करायचं आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन. सो दीज आर टू प्रॉब्लम्स, यू हॅव टू सॉल्व देम इन होमवर्क. ओके ओके स्टूडेंट्स, वील स्टॉप ओवर हियर. थँक्यू सो मच.